बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पवन सारंधर शेंडे अध्यक्ष महाराष्ट्र महानेव नवनिर्माण सेना शाखा सोहळा यांनी सोनाला येथील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ड मधील वगळलेल्या नावाचं दिनांक 4 ऑक्टोबर 2022 घ्या ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बाबत ग्रामपंचायतला निवेदन दिले असून ग्रामपंचायतने योग्य न्याय न दिल्यास संदर्भ दिनांक 23 सप्टेंबर 2021 आमरण उपोषणास बसणे बाबत निवेदन दिले असून प्रपत्र ड मधील वगळलेल्या नावाचा पूर्ण सर्वे शासन स्तरावरून होण्याकरिता प्रथमदर्शनी वगळलेले नावे ग्रामपंचायतने ग्रामसभामधील 4 ऑक्टोबर 2021 प्रथम प्राधान्याने घेऊन आणि सदर यादी पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा येथे तत्काळ सदर करण्यात यावी. तसेच प्रपत्र 3 मधील वगळलेल्या नावाची चौकशी करून दोषींवर कारवाई होण्याकरिता वरिष्ठ कार्यालयास ग्रामसभेच्या ठरावाची सत्यप्रत पाठवण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात सोनाळा येथील मनसे पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन एक नवे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोनाळातर्फे पपत्र डबच्या घरकुल यादीतील जे घरकुलपासून लाभार्थी वंचित झालेले होते त्यांच्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलो होतो. आता थोड्या वेळा पहिले नायब तहसीलदार संग्रामपूरचे प्रवीण तुकाराम वराळे साहेबांनी आम्हाला जे आमचे आश्वासनं होते ते समजा मान्य करून आमचं उपोषण आम्ही संपवतो. MCN न्यूज करिता संतोष कुपसे सोनाळा.